नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये। तर मी आज तुम्हाला काकडीची मस्त अशी चटपटीत कोशिंबीर दाखवणार आहे। इथे मी दोन काकडी घेतलेल्या आहेत, त्यात सालं काढून स्वच्छ धुवून खिसून घेतलेल्या आहेत। नेहमी काकडी घेताना थोडीशी खाऊन बघायची, नाही तर कडवट असती। तर इथे मी काकडी घेतलेल्या आहेत, दोन खिसून घेतलेल्या आहेत। आता आपण याची मस्त चटपटीत कोशिंबीर बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। इथे दोन काकडीसाठी मी अर्धी वाटी दही वापरलेलं आहे। जर तुम्ही जास्त घेतले तर जास्त दही लागणार आहे। त्यानंतर मी इथे काळं मीठ घातलेलं आहे, छोटा पाव चमचा। त्यानंतर साधं मीठ घातलं आहे चवीनुसार। त्यानंतर साखर घातली पाव चमचा। आणि आता आपण कोथिंबीर घालणार आहे। तर बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे, साधारण दोन चमचे कोथिंबीर आहे। त्यानंतर मी इथे शेंगदाण्याचा बारीक कूट घेतलेला आहे, म्हणजे बारीक पावडर घेतलेली आहे, जशी आपण भाजीसाठी करतो तीच आहे। तर ती साधारण 1.5 ते 2 चमचे घातलेले आहे। तुमच्या चवीनुसार तुम्हाला कमी जास्त करायचे असेल तरी करू शकता, पण खूप छान मस्त टेस्टी अशी चटपटीत कोशिंबीर होती। तर आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण सगळं। मस्त असं मिक्स झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। ही कोशिंबीर तुम्ही नक्की ट्राय करा, कारण ही इतकी चटपटीत मस्त लागते की जेवणाची चव वाढवते। तर आता हे मिक्स झालेलं आहे, त्यानंतर आता आपण ह्याला एक फोडणी देणार आहे। तर फोडणीसाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यात आपण राई घालूया। राई चांगली चटकली की आपण त्याच्यामध्ये जिरे घालणार आहे, पाहू शकता राई चटकलेली आहे चांगली। आता आपण थोडंसं जिरं घालायचं आहे, जिरं ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही नाही घातलं तरी चालतं। त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचं आहे, आणि मस्त अशी चुरचुरीत अशी ही फोडणी आपण ह्या कोशिंबीरीवरती घालायची। तुम्हाला कढीपत्ता घालायचा असेल तरी घालू शकता, मस्त अशी लागती। तर ही गरम गरम फोडणी मी कोशिंबीरीवरती घातलेली आहे, तर मिक्स करून घेऊया। खूप छान मस्त अशी ही कोशिंबीर तयार झालेली आहे। तर नक्की करून पहा, आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।